आज आपण जी स्टोरी बघणार आहोत ती स्टोरी इतर स्टोरींपेक्षा थोडीशी वेगळी आहे आणि याच्यामध्ये अतिशयोक्ती करण्याचा प्रयत्न मी केला आहे पण ही जी घटना आहे ती घटना शंभर टक्के सत्य आहे आणि तुम्ही जर या स्टोरीमध्ये जी नावं सांगितली ती जर सर्च केली तर तुम्हाला याच्याबद्दलची डिटेल पण म्हणजे मी ऑलरेडी डिटेल्स सांगितलेलीच आहे त्यामुळे ही सत्य घटना आहे फक्त त्याला थोडंसं तिखटमीट लावण्याचा प्रयत्न आजच्या स्टोरीमध्ये केलेला आहे आणि ही गोष्ट मी सुरुवातीला सांगून ठेवतो तर काय होतं बऱ्याच वेळा अनेक मंडळी ही ज्यावेळेस दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतात काहीतरी अशी लपडी छपडी करतात आणि त्याला प्रेमाचं नाव देतात असं प्रेम असू शकतं का की जे दुसऱ्याचं वाईट करतं दुसऱ्याला उद्ध्वस्त करतं दुसऱ्याला बर्बाद करतं आणि असं प्रेम असू शकत नाही लक्षात घ्या आपल्याकडे प्रेमाची व्याख्या काय आहे आप आपल्याकडे अशी एक पत्नी होऊन गेली की जिचा पती आंधळा होता आणि म्हणून त्या पत्नीनं स्वतःच्या डोळ्यावरती पट्टी बांधली आणि आयुष्यभर अंध म्हणून ती राहिली हे झालं खरं प्रेम नवऱ्यासाठी सर्व सुखाचा त्याग करणारी बायको आणि बायकोसाठी कोणतंही दुःख भोगायला तयार असणारा पती आपली आपली हे आहे खरं प्रेम आणि खरं प्रेम काय असतं हे शिकवते आपल्याला आपली भारतीय संस्कृती असो आता एवढं सगळं सांगण्याचं कारण हेच आहे की आपण फक्त बाहेरची पाश्चात्य संस्कृती पाहिली आणि त्याप्रमाणे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो आणि मग ह्या लपड्या छपड्यांना प्रेमाचं नाव देतो आणि मग आपणही बरबाद होतो दुसऱ्यालाही बर्बाद करतो असो तर आता आज आपण अशी एक घटना बघणार आहोत थोडीशी वेगळ्या पद्धतीची घटना आहे तर अशी घटना जी एक लव्ह स्टोरी आहे जे एक अफेअरची स्टोरी आहे जी एक विश्वासघाताची स्टोरी आहे जी एक कॉमेडी क्राईमची स्टोरी आहे आता काही लोक म्हणतात बरं का की समोरच्यानं मला मूर्ख बनवलं अरे बाबा तुला मूर्ख बनवण्याची गरजच नाहीये कारण तू मुळामध्येच मूर्ख आहे तू मूर्खच नाहीयेस तर तू महामूर्ख आहे आणि अशाच एका महामूर्ख शिरोमणींची ही एक अजब प्रेमाची गजब कहाणी आजच्याला आपल्याला बघायची आणि त्यासाठी आपल्याला जायचंय बिहार राज्यामध्ये बिहार या ठिकाणचा मुंगेर जिल्हा आहे त्या ठिकाणचा नवा रामनगर नावाचा भाग आहे आणि या ठिकाणी मुस्तफा चक नावाचं एक गाव आहे आणि या गावामध्ये सोनू क्रो सोनू कुमार नावाचा एक तरुण जो आहे तो राहतो आहे याच्या वडिलांचं नाव आहे प्रभुदास आणि हा जो सोनू कुमार आहे तो सोनू पुढं कामाच्या निमित्ताने लुधियानाला गेलेला होता आणि त्या ठिकाणी तो काम करत होता आता या सोनूकुमारच्या मामाचं गाव होतं गालिमपूर लोहची आता या गावामध्ये सोनी कुमारचं सतत जाणं येणं असायचं म्हणजे आपल्याकडे मामाच्या गावाला जाऊ या वगैरे झुक 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 असं पण आता ह्याच्याकडे झुक जुँँँँ झुक गाडी होती का नाही माहीत नाही पण तो त्याच्या मामाला काही भेटायला जात नव्हता म्हणजे जात असेल पण त्या नावाखाली तो त्या गावामध्ये एक महिला होती त्या महिलेचं लग्न झालेलं होतं तिचा संसार चाललेला होता आणि असं सगळं असतानासुद्धा हा प्राणी तिला भेटायला तिथं जात होता आणि या दोघांच्यामध्ये आता अगदी जवळचे संबंध तयार झालेले होते आता हे सगळं यांचं जे भेटी गाठी होत्या ते सगळं लपून छपून वगैरे वगैरे किंवा बांधाड किंवा घराड किंवा शेतामध्ये वगैरे वगैरे अशा ठिकाणी ते एकमेकांना भेटायचे आणि यांचं हे प्रेम प्रकरण वगैरे फुलत चाललेलं होतं दोघांचंही एकमेकांवरती जीवापाड प्रेम होतं म्हणजे बघा शेण आणि शेणातले किडे यांचं जसं नातं असतं किंवा रोग आणि रोगी यांचं जसं नातं असतं किंवा नाक आणि शिंक यांचं जसं नातं आहे किंवा कमूड आणि फ्लश यांचं जसं नातं आहे त्याप्रमाणे या दोन प्रेमी जीवांचं नातं होतं आता हे मी का सांगतो हे तुम्हाला पुढं नंतर लक्षात येईल तर साधारण वर्षभरापासून यांचं हे सगळं पवित्र प्रेम चालू होतं हे सगळं प्रकरण यांचं चालू होतं आता एकदा त्या महिलेच्या पतीनं यांना पकडलं आता त्यांना पकडल्यानंतर हे सगळं प्रकरण त्या पतीला समजलं आणि त्यानंतर मग त्या पतीनं त्या पत्नीचा पतिन, चांगला समाचार घेतला आणि त्यानंतर तिला तिच्या माहेरी त्यानं पाठवलं आता तिचं माहेर जे आहे ते लखीमसराय जिल्हा आहे त्या ठिकाणचं अभयपूर आणि त्या ठिकाणचं राजपूर हे गाव आहे तर बघा आता आपली कन्या ज्यावेळेस माहेराला येते त्यावेळेस तिच्या आईला वडिलांना किती आनंद होतो किंवा भावा बहिणींना किती आनंद होतो पण ही माहेरला आली का माहेरला आली कारण तिच्या पतीनं हिला लफडं करताना पकडलं आणि त्यामुळे त्या, त्या पतीनं हिला हाकलून दिलं आता जेव्हा ही गोष्ट त्या घरच्यांना कळली असेल तिच्या आईला घरच्यांना बा आई म्हणजे घरातल्या मंडळींना तिच्या माहेरच्या मंडळींना त्यावेळेस त्यांची काय अवस्था झाली असेल विचार करा पण आता ती माहेरला राहते आहे आणि तिचा जो प्रियकर आहे तो प्रियकर लुधियानाला गेलेला होता म्हणजे त्याचं काम होतं तिकडं तो लुधियानाला गेला आणि तो तिकडं राहायला लागला आता ही माहेरला तो तिकडं कामावरती दोघंही वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते दोघांमध्ये हजारो किलोमीटरचं अंतर आता पडलेलं होतं तरीही यांच्या मनाचं अंतर मात्र कमी झालेलं नव्हतं फोनवरती ते एकमेकांच्या सतत संपर्कामध्ये होते आता यांना एकमेकांच्या शिवाय राहवत नव्हतं एकमेकांच्या शिवाय यांना करमत नव्हतं त्यांना म्हणजे एकमेकांसाठी त्यांचा जीव तळमळत होता आणि न राहून त्या प्रियसीनं त्या प्रियकराला सांगितलं की बाबा रे मला आता म्हणजे माझी अगदी माशासारखी तडफड बिडफड होते तर तू आता मला भेटायला ये आणि मग तेरे बिनजियानेही लग लगदा वगैरे वगैरे आणि हिचाही लगदा झालेला त्याचाही लगदा झालेला तेरे बिनजियानंही लगदा म्हणून तो शब्द वापरला असो तर त्या प्रियसीनं मग ह्याला बोलवलं आता आपली प्रियसी आपल्याला एवढं तळमळीनं एवढ्या आ का म्हणजे काकुळतीनं बोलवते आहे आणि त्यामुळे त्या मग हा प्रेमी जो आहे त्या प्रेमीनं हजारो किलोमीटर यायचं होतं त्यामुळे हजारो रुपयांचं तिकीट काढलं आणि पंचवीस तीस तासाचा प्रवास केला आणि तो प्रवास करून घरी आला आता घरी आल्यानंतर घरच्यांना वाटलं की बाबा आपलं लेकरू आपल्याला भेटायला आलंय पण त्या लेकराचं भलतंच प्रकरण चाललं होतं त्याच्यामुळे ते फक्त नावाला यांच्याकडे आलं होतं भेटायला आलं होतं भलतीकडंच असो तर आता हा नंतर तिला भेटायला गेला म्हणजे तिचं जे, जे माहेर होतं त्या माहेरी तिला भेटायला गेला राजपूरला आता या गावी गेल्यानंतर हे तिच्या घरच्यांनी पाहिलं घरच्यांनी पाहिल्यानंतर अत्यंत आदर सत्कार करून त्याला त्या ठिकाणावरून हाकलून देण्यात आलं म्हणजे त्यांना दोघांना एकमेकांना भेटून दिलं नाही आता हे दोन प्रेमीजीव एकमेकांना भेटले नाहीत आता आपल्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेला हा प्रवासी आपला प्रेमी आणि त्याची चातकाप्रमाणे वाट पाहणारी ही अबला आणि यांची भेट मात्र होऊ शकलेली नाही त्यामुळे यांचं दिल हृदय वगैरे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्यांची तोडफोड झाली होती तुटातुट झालेली होती तरी पण यांचं फोनवरती बोलणं चाललेलं होतं आणि जर हा दुश्मन जमाना आमच्या प्रेमाला मान्यता देत नसेल जर हे प्रेमी जीवांना म्हणजे ह्या सगळ्यांना एकत्र येऊन देत नसेल या प्रेमी जीवांना एक होऊ देत नसेल जर हे यांच्या लवला म्हणजे यांच्या प्रेमाला काहीच किंमत देत नसेल तर हा जो जालिम जमाना आहे त्या जमा जमान्याला किंवा त्या समाजाला वगैरे सगळं सोडून आपण कायमचं एक होऊ अशा पद्धतीचे उदात्त विचार यांच्या मनामध्ये यायला लागले आणि आपण हा निर्दयी समाज सोडायचा आणि स्वप्नांच्या राज्यामध्ये जगायचं प्रेमाच्या स्वर्गामध्ये जायचं आणि याच्यासाठी मग आपण आत्महत्या करू आपल्याला जर हे एकत्र जगू शकत नसतील म्हणजे जगून देत नसतील तर आपण एकत्र मरूया आणि आपण आपल्या पद्धतीनं म्हणजे जगूया करूया असं त्यांचं ते विचार चाललेला होता आता आपण तसंच करायचं एकमेकांसाठी किंवा एकमेकांच्या प्रेमासाठी आपण विष घ्यायचं आणि आत्महत्या करायचे अशा पद्धतीनं त्यांनी ठरवलंय या देहाची जी पुरचुंडी आहे ते दोन नजरेच्या दुनियेवरती म्हणजे दुनियेच्या नजरेवरती वगैरे ओवाळून टाकायचे आणि आत्म्याशी परमात्म्याचं मिलन करा आत्म्याशी आत्म्याचं मिलन करायचं आणि अलौकिक अनुभूती वगैरे घ्यायची अशा पद्धतीचे म्हणजे हे जग कायमचं सोडून जायचं वगैरे हे असले अलौकिक विचार त्यांच्या डोक्यामध्ये यायला लागले त्यांनी त्या पद्धतीने ठरवलं आणि त्याप्रमाणे तारीख आहे सत्तावीस मार्च दोन हजार बावीस रविवार होता त्या शुभदिनी हे दोन प्रेमीजीव जे आहेत ते घरातून गुपचूप बाहेर पडलेले आहेत आणि त्यानंतर ते एका शेतामध्ये एकमेकांना भेटले अक्षात घ्या इतक्या दिवसांनी होणारी त्यांची ती शेवटची भेट होती डोळ्यामधून आनंदाचे अश्रू वगैरे किंवा आनंदाचे अश्रू दुःखाचे अश्रू वगैरे सगळे व्हायला लागले होते कारण यानंतर आपण एकमेकांचे कायमचे एकमेकांचे होणार आहोत आणि ही भावना त्यांच्या चेहऱ्यावरती अगदी ओसंडून वगैरे वाहत होती आता येताना त्या तरुणानं दोन विषाच्या बाटल्या आणलेल्या होत्या आता प्रत्येकानं एक एक बाटली प्यायची आणि या देहाची लखतरं फेकून द्यायची आणि पुन्हा नव्या जीवनाला किंवा नव्या प्रेमाला सुरुवात करायची अशा पद्धतीनं विचार केलेला आहे आणि हा जो सोनूकुमार आहे त्या प्रियकरानं विषाची बाटली उघडली आणि आपल्या सात्विक निस्वार्थी निरामय आदर्श पवित्र अशा पद्धतीच्या प्रेमासाठी ती बाटली घटाघट -गट प्यायला लागला आता हे वीज जे आहे ते पिल्याबरोबरची सोनू जो आहे तो असा तडफडायला लागला नंतर त्याच्या तोंडातून तो फेस यायला लागला त्याच्या शरीराची अशी फडफड 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 व्हायला लागली त्याला दरदरून घाम यायला लागला त्याची अवस्था अत्यंत खराब झालेली होती पाण्याविना मासळी तडफड करते त्या पद्धतीनं हा तडफड करायला लागलेला होता आता हे सगळं याची फडफड तडफड जडफड वगैरे ही सगळी याची पा जी प्रिये प्रिये ही जी प्रियसी आहे प्राणप्रिय प्रियसी ही प्रियसी सगळं पाहत होती आता तिनं विचार केला ही असली अवस्था जर आपली होणार असेल तर असलं लपडं करायलाच नको गं बाई आणि त्यामुळे असं मारण्यापेक्षा इथून निघून गेलेलं बरं आणि त्या प्रियकराला तसंच तडफडत तडफडत ठेवून ती लाडाची लाडकी तिथून निघून गेली तिथून पळून गेली आता आपल्या प्रियसीनं विष घेतलंच नाही तिनं आपल्याला शेंडी लावली तिनं आपल्याला चुना लावला तिनं आपल्याला बरंच काय काय लावलं अशा पद्धतीची भावना त्या प्रियकराच्या मनामध्ये आपसुकच निर्माण झालेली असेल आणि जिच्यासाठी मी हजारो किलोमीटर आलो जिच्यासाठी मी हजारो रुपये खर्च केले जिच्यासाठी मी स्वतः जीव द्यायचा प्रयत्न केला का जीव दिलाय आता आता तो काही वेळात मरणार आहे आणि तीच आता मला मरायचं सोडून म्हणजे मला मरायला सोडून ती निघून गेलेली आहे आता करायचं काय आता तो जो प्रियकर आहे तो प्रियकर आता त्याला कळून चुकलं की बाबा आपण किती महामूर्ख ठरलेलो आहोत आणि त्यामुळे त्यानं आता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली मग त्यानं उलट्या करायला लागला त्यानंतर मग तो जो ते शेतात होता ना त्या शेतातनं कसा बसा आपला हलत डुलत कसा तरी तो जखमी अवस्थेमध्ये किंवा त्या स्थितीमध्ये कसा तरी तो बा बाजूला आला आणि त्यावेळेस त्या परिसरातल्या काही लोकांनी याला बघितलं बघितल्यानंतर मग आता काही मंडळींनी याला ओळखलं आणि ओळखल्यावरती मग त्याच्या घरी कळवण्यात आलं आणि त्याच लोकांनी मग आजूबाजूच्या मुंगेरचं सदर हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला याला दाखल केलं दाखल केल्यानंतर तात्काळ डॉक्टरांनी त्याच्यावरती उपचार करायला सुरुवात केली आणि ज्याप्रमाणे त्याला प्रियसीनं दगा दिला होता त्याप्रमाणे त्या, त्या विषानं सुद्धा याला दगा दिलेला होता कारण हे विष जे आहे ते अजिबात म्हणजे जास्त काही स्ट्रॉंग नव्हतं आणि त्यामुळे काही काळातच हा जो प्रेमी आहे किंवा काही दिवसातच तो जो प्रेमी आहे तो प्रेमी बरा झालेला होता पण आता तोच प्रेमी त्यानं कानाला खडा लावला ह्या ला असल्या लपड्यामध्ये पडायचं नाही आणि तिनं मला दगा दिला मी वीज घेतलं पण तिनं स्वत मात्र वीज घेतलेलं नाही आणि ती पळून गेली आणि नंतर आता परत अशा गोष्टी करायच्या नाही वगैरे वगैरे असं तो सांगतो आहे म्हणजे या सगळ्या प्रकरणामधून तो जिवंत वाचलेला आहे सई सलामत बाहेर पडलेला आहे अशा प्रकारे या महान प्रेमाचा शेवट झाला होता आता कदाचित हा महान प्रेमी जो आहे तो घरी गेल्यानंतर त्याच्या घरातले जे काही वडील असतील किंवा भाऊ असतील ही सगळी मंडळी त्याला एखाद्या खोपच्यामध्ये घेतील आणि त्यानंतर त्याची सार्वजनिक मसाजसुद्धा करण्याची शक्यता आहे अशा पद्धतीचं कृत्य यानं केलेलं आहे अरे आपण जीव देतो कुठल्या तरी व्यक्तीसाठी म्हणजे पण ज्या आईनं आपल्याला जन्म दिला ज्या वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं ज्या भावाने आपल्याबरोबर बरोबर दिवस किंवा जी बहीण आहे घरातली मंडळी आहेत त्या मंडळींचा कोणताही विचार न करता कुणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून गेला आणि विष घेतला आणि पिऊन मरायला लागला ला। आता हेच तर त्याच्या आईने सांगितलं असतं तर विष पिला असता का अरे आईने बनवलेल्या चहामध्ये जर साखर कमी पडली ना तरी हा बोंबलतो आणि त्या प्रियसीसाठी मात्र यानं विष वगैरे घ्यायचा प्रयत्न केला म्हणजे विचार करा की प्रेमाची व्याख्यानं की काय मला तेच काय कळत नाही पण अशा पद्धतीनं ही म्हणजे क्राईम कॉमेडी जी होती त्याच्यामध्ये क्राईम झालेलंच नाही पण अशा पद्धतीची घटना समोर आली आणि याच्यातनं याला चांगला धडा मिळाला होता आता या सगळ्या पवित्र कहाणीमधून आपण बोध काय घ्यायचा ही सगळी बोधप्रद गोष्ट वगैरे आहे तर लक्षात घ्या एकाचा संसार मोडून मी सुरुवातीलाही सांगितलं परत एकदा सांगतो एखाद्याचा एक संसार मोडून दुसऱ्याबरोबर ती संबंध जोडणं ही गोष्ट म्हणजे प्रेम असू शकत नाही आजकाल लफड्यांना सुद्धा प्रेम म्हटलं जाते आहे कुणी कसंही वागतंय आणि त्याला प्रेम म्हणायचं आणि मग त्या प्रेमाच्या नावाखाली काहीही करत बसायचं तर अशा गोष्टी ह्या प्रेम असू शकत नाही आणि जर तसं वागायला लागले तर मात्र मग बर्बादीच्या दिशेनं सगळे जायला लागतात आणि अशा आपण अनेक गोष्टी बघितलेल्या आहेत ज्या गोष्टी आपल्या बाबतीत घडू नयेत याच्यासाठी आपण सावध राहायचं आणि अशा लफड्यामध्ये पडायचं नाही आणि आत्ताच मी सांगितलं कुणाच्या तरी नादाने जर आपण आत्महत्या करतोय तर हा ह्याच्यासारखा दुसरा महामूर्खपणा नाही आहे अरे तुला जर मरायचंच असेल तर तू देशासाठी मर तू तु तुझ्या तु हक्कांसाठी काहीतरी लढ किंवा तू स्वतःच्या घरच्यांसाठी काहीतरी कर ना पण कुणाच्यासाठी कुणीतरी माझं दिल तोडलं मन तोडलं हे तोडलंन ते तोडलंन तुझी काहीतरी तोडफोड झाली आणि तू आत्महत्या करायला लागला एक लक्षात घ्या किती जरी कुणी माणूस मोठा असला आणि त्याने जर समजा अशा लफड्यामध्ये जर आत्महत्या केली ना तर त्याला कुणी नंतर विचारत नाही तेवढे चार दिवस फक्त त्याच्यासाठी थोडंसं माणूस तारे रे रे बिचारा चांगला होता नंतर म्हणतो जाऊ दे त्याच्याच लपड्यात तो गेलेला आहे त्यामुळे असा चुकीचा निर्णय कुणीही घेऊ नका आणि हे लक्षात ठेवा की जे आपल्या आईवडिलांचे होऊ शकत नाहीत जे आपल्या जोडीदाराचे होऊ शकत नाहीत जे आपल्या भावाचे बहिणीचे होऊ शकत नाहीत जे आपल्या परिवाराचे होऊ शकत नाहीत ती मंडळी दुसऱ्याचे होऊ शकत नाहीत ती कुणाचीही होऊ शकत नाहीत आणि त्यामुळे आपण विचार करायचा आहे जीवन आपलं आहे आयुष्य आपलं आहे कसं जगायचं आहे आपण ठरवायचं आहे पण ते आनंदाने सुखाने समाधानाने जगायचं असेल तर मात्र ह्या ज्या घटना घडतात त्या घटनांमधून एक धडा घ्यायचा आणि आपल्या आयुष्याला सुखमय आणि चांगलं बनवण्याचा प्रयत्न करायचा बरं आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र